येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचं 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास 600 अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाईल. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत शिक्षण का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत शिक्षण द्यावं अशी मागणी केली आहे. आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही मुलीला पुन्हा सवलत देताय तर आम्हाला मिनिमम 50% तरी सवलत द्या. आमच्या वर्गामध्ये फक्त 5 मुली आहे, बाकी 48 पाच मुलं आहे, बाकी 48 मुली आहे. आणि स्कॉलरशिपचं तो मेन मॅटर आहे की स्कॉलरशिपला भरपूर असे केसेस झाले पण असं बाहेर कोणी आलं नाही कॉलेजमध्ये. आकाश जाधव. चंद्रकांत पाटील दादांनी सांगितलं की बुवा मुलींसाठी येते जून पासून काही कोर्सेस फ्री राहणार आहेत बुवा, मग ह्या विषयावर मुलांनी काय करायचं बुवा, म्हणजे मुलांनी काय गुन्हा केला किंवा मुलांना का, म्हणजे जे शिकण्यात होत करू आहेत ज्यांची घरची परिस्थिती नाही पण ते शिकू शकत नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, किंवा बाकीचे पण की त्यांना काही जॉब भेटत नाही काही भेटत नाही त्यांनी काय करायचं याच्यावरती, तर त्यांनी बी मुलांचं काही बघितलं पाहिजे बा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.